रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावना पक्षातील वरिष्ठांपर्यंत मी पोहोचवणार आहे. तोपर्यंत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करा, असा सल्ला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील भाजप बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी अलिबागमधील जयमाला गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार द्यावा अशी भावना व्यक्त केली. हाच धागा पकडून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना या मेळाव्यात दिले. या मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष दिलीप भोईर, सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, उपाध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे, अलिबाग शहराध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा, अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे, जिल्हा खजिनदार हेमंत दांडेकर, जिल्हा सरचिटणीस परशुराम म्हात्रे, गिरीश तुळपुळे, जयवंत अंबाजी, राजेश मपारा, मणिक बाळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.